आल्यावर मला पाणी दे ग सुनबाई. अरे पाणी काय देणार बिचारी, ती थकून आली आहे, तिला तुम्ही पाणी द्या. असं नाही होतो आपल्या याच्यामध्ये, कधीच नाही होतं सर. नाही ना, तुम्ही तिला द्या ना, कारण ती थकून आली आहे, ती सुद्धा 2 लाख रुपये महिन्याचे कमवते आहे. नेव्हर डिस्करेज ग्रँड चिल्ड्रन फ्रॉम देअर आयडियाज. त्यांनी जर तुम्हाला काय सांगितलं तर डिस्करेज करू नका. हे बघा, मी पाहिलं एका ड्रॉईंग कॉम्पिटिशनमध्ये गेलो होतो, तर तिथे त्या मुलांनी एक चित्र काढलं, एका मुलाने चित्र काढलं की निळ्या रंगाचा कुत्रा. कोणत्या रंगाचा कुत्रा? निळ्या रंगाचा कुत्रा. तर ती टीचर आली आणि त्याला मारा, अरे कधी तू निळ्या रंगाचा कुत्रा पाहिला करे. अरे पाहिला, ती त्याची आयडिया आहे, लेट हिम टेल बिकॉज ही हॅज इमॅजिन्ड. आपण म्हणतो टाइम फॉर हॉबीज लाईक पेंटिंग, म्युझिक, गार्डनिंग, कुकिंग, ह्या सगळ्या हॉबीज असतात, त्याच्यासाठी वेळ काढा. वेळ नाही असं म्हणू नका, आई वडिलांसाठी सुद्धा आहे. मग अशी आम्ही एक, मी आणि पाटील सरांनी आम्ही TOT आम्ही अटेंड करत होतो. TOT म्हणजे काय? ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स. म्हणजे आम्ही इथे आलो तर आम्ही आमचंही नाही सांगत आहे, आमचं सुद्धा ट्रेनिंग झालं आहे, लक्षात ठेवा. तर आमचं ट्रेनिंग करून आम्ही इथे आलो तर तिथे डॉक्टर स्वाती भावे मॅडम आहेत. त्यांनी आम्हाला खूपच महत्त्वाचं सांगितलं की याच्यामध्ये जे आहेत की आई वडील त्यांना, तर आता आजकाल आपण पाहतो की IT सेक्टरमध्ये काम करतात, मुलगा तो जो आहे माणूस तो 2 लाख 3 लाख रुपये कमावतो, त्याचं पॅकेज किती आहे रे? माझा 36 लाखाचं पॅकेज आहे. बापरे, आणि तुझ्या बायकोचं पॅकेज किती आहे? तिचं पण 30 लाखाचं पॅकेज आहे. मग दोन्ही मिळून घरी किती येऊन राहिले? 60 लाख रुपये येऊन राहिले. बापरे बाप, काय करशील पैशाचं एवढं? है ना, मग ते म्हणतात की मला ना बिलकुल वेळच नाही. मग आम्ही त्यांना एक सल्ला दिला की इफ यू सिलेक्ट अ करिअर अँड इफ यू डोंट हॅव टाईम टू गिव्ह टू युअर चिल्ड्रन देन डोंट प्रोड्यूस चिल्ड्रन. मुलं पैदा करू नका, कारण की जर तुम्हाला वेळ स्वतः, तुम्ही TV कमी वापरा. कमी पाहतोय की बरेच ॲफ्लुएंट फॅमिलीज आहेत, एका फॅमिलीमध्ये असं आहे की आजी आजोबांसाठी वेगळा TV, आई वडिलांसाठी वेगळा TV आणि लहान मुलांसाठी वेगळा TV. कशाला पाहिजे हो एका घरात 3-3 TV? काही आवश्यकता आहे का? नाही. आजी आजोबांची कोणती ती सिरियल येते ती पाहायची आहे ना, मग मी ती पाहिजे. हे तू मध्ये नको येऊ. अरे कशाला, त्या मुलगा आला ना तो, तुम्ही सगळ्यांनी ठरवून घ्या की सगळ्या फॅमिलीनी 1 तासाच्या वरती स्क्रीनिंग टाईम नाही ठेवायचा आहे. आणि तुमचा मोबाईल एक रूल फ्रेम करा, जेवायला बसता तुम्ही सगळ्यांनी आपला मोबाईल एका टोपलीत ठेवा. जोपर्यंत जेवण होत नाही तोपर्यंत 20 मिनिटं लागतील जेवायला. पण समजा कोणाचा फोन वाजला तर घ्यायचा नाही. आता माझा फोन जो आहे तो माझ्या बायकोजवळ देऊन ठेवला आहे. आता फोन आला आहे पेशंटचा, मला माहिती आहे, मला इथे वाजतं माझ्या घड्याईमध्ये पेशंट, 2-3 फोन आले मला, पण इथून मी रिजेक्ट करून दिले, काही फरक पडत नाही. आफ्टर दिस लेक्चर आय विल कॉल देम बॅक, नथिंग विल हॅपन. ओके, सो यू कॅन ऑलवेज डू दॅट. म्हणून जेवताना कृपया मोबाईल फोन वापरू नका, नो कॉस्टली.